खूप छान आणि आनंददायी वाटलं, खूप ब्लिसफुल, ज्याला आपण सांगू शकतात की आधी आशीर्वादात्मक वाटला, कारण इथून भारतीय स्वतंत्रता संग्रामची एक वेगळी चळवळ सुरू झाली होती. जेव्हा सेडियाटिस मीटिंग ॲक्ट आणि जे अँटी जे गॅगिंग ॲक्ट नावाचे ॲक्ट्स, दोन ॲक्ट्स आले होते त्या काळात, त्या काळात इथून या भाव श्रीमंत भाऊसाहेब रंगारी साहेबांनी जे गणपतीची स्थापना केली आणि सुरुवात केली सार्वजनिक गणपती मंडळाची, आणि त्यानंतर लोकमान्य बाळ गंगाधर टिळक साहेबांनी जे संपूर्ण पुण्यात आणि संपूर्ण भारतात ही परंपरा सुरू केली की सार्वजनिक गणपती मंडळची, आणि मंदिराच्या देवाला रस्त्यावर आणले यासाठी, ज्यामुळे भारताचे लोक एकजूट होऊन जे इंग्रजी शासन होते, औपनिवेशिक शासन होते, त्यांचं विरोध करू शकत होते त्या काळात. ते एक मोठी गोष्ट आहे. आणि इथे येऊन मी दुसऱ्यांदा येऊन इथे दर्शन घेतो आहे. मागील वर्षी पण मागीलच्या मागील वर्षी पण मी आलो होतो इथे, तर खूप आनंद वाटला. आणि इथे याचं जे विशेषता असं आहे की इथे दुष्टाचा नाश होतो आहे. म्हणजे त्या काळातचे दुष्ट होते जे मतलब आमचे औपनिवेशिक शासक, इंग्रजी शासक, नंतर जे दुष्ट असेल त्यांच्या नष्ट करण्यासाठी गणपती जे आहे, गणराय जे आहे, आपल्याकडे येत आहेत. आणि ते मोठी गोष्ट आहे. आमच्या पोलिसांसाठी साजेश आहे.